नमस्कार रसिकहो, रंगभूमी हे मराठी माणसाचं वेड आहे. या वेडाला बालपणापासून खतपाणी घालून जोपासण्याच्या हेतूने पावशे मराठी विद्या मंदिर आणि संजीवनी सांस्कृतिक मंडळ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी 2013 रोजी आंतरशालेय एकांकिका स्पर्धा आयोजित केली गेली होती. गौरी विनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी या स्पर्धेला प्रायोजित केले होते. पावशी मराठी विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले. सौ सीमा चव्हाण यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम चालू करण्यापूर्वी सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 8 एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यातील 6 एकांकिका स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शाळा सुटली आणि श्यामची आई या 2 एकांकिका स्पर्धेत सहभागी झाल्या नसल्या तरीही प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. या 8 एकांकिका मुक्त व्यासपीठवरून क्रमशः प्रसारित करण्यात येत आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नवा काळचे उपसंपादक नंदकुमार पाटील, मराठी कलाकार सौस्मिता कराळे आणि कुशल कोळी यांना निमंत्रित करण्यात आले होते. नंदकुमार पाटील यांनी परीक्षकांची थोडक्यात ओळख करून दिली. इकडे जो हा सांस्कृतिक सोहळा घडला त्याचा वृत्तांत वेगवेगळ्या कारणाने जे माझ्या सांगितलेच असतात त्यांना मी सांगणार आहे. इथे परीक्षक म्हणून मी काम केलं आणि सांगितलं की मी नाट्य समीक्षक आहेत आणि माझ्याबरोबर जे तो देखील एक उत्तम कलाकार आहेत, दिग्दर्शनाची जाण असलेले आहेत. अनेक मालिकांमध्ये, अनेक नाटकांमध्ये, अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेले, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत आणि असा तो परिषद माझ्याबरोबर होता. त्याचबरोबर स्मिता मॅडम, मी आणि स्मिता मॅडम अनेक कामगार कल्याण स्पर्धेला परिषद म्हणून राहिलेले आहेत. आज मला आणखीन एका गोष्टीचा आनंद होतो की इथे जे राज्यनाट्य स्पर्धा म्हणजे गेली अनेक वर्ष होतात त्यातल्या जवळजवळ 4 राज्यनाट्य स्पर्धेला परिषद म्हणून मी इथे हजर होतो आणि आज बाल नाटकाचं परिषद म्हणून मला इथे हजर असताना फार अतिशय आनंद होतो. स्पर्धेबद्दलचे मनोगत व्यक्त करताना कुशल कोळी यांनी एकांकिका सादरीकरणाबद्दल विद्यार्थी तसेच शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. एकांकिकेची मागणी जात पोट वेगवेगळी होती. काही एकांकिका या ग्रामीण मातीतल्या होत्या, तर त्यांच्या त्याच अंगाने त्या मांडल्या गेल्या हे बघून खूप आनंद झाला. काही एकांकिकेच्या बाबतीत थोडस खटकलं त्या गोष्टी सादरीकरणात पण किंवा मूळ स्क्रिप्टमध्ये पण काही गोष्टी खटकल्या. पाल्याने नाटकांमध्ये सहभागी होण्याविषयीच्या पालकांच्या औदासीन्याबद्दल खंत व्यक्त करताना नंदकुमार पाटील म्हणाले, गोष्टीची खंत जाणवते. ती खंत म्हणजे ना, पालक आहे ना याच्यामध्ये पाहिजे तसे इन्वॉल्व्ह होत नाही, म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. प्रवास करायचा, नोकरी करून यायची आणि संध्याकाळी या मुलांनी घरा गावातलेल्या चेहऱ्याने त्यांनी सांगावं की मी नाटकात काम करतो किंवा एकांकिकेमध्ये काम करतो, फारसं कौतुक होत नाही. पण पालकांनी थोडंसं याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. सांगता येत नाही, भविष्य कदाचित त्याचं येई करिअरचा भाग असू शकतो. अतिशय चांगलं क्षेत्र आहे, करिअर करावं असं क्षेत्र आहे. याच्यातून निवेदन होत आहे, याच्यामध्ये सूत्रसंचालक होत आहे, तर थोडंसं त्यांनी जर लक्ष दिलं की आपला मुलगा नेमकं काय करतो आहे आणि एकदा नुसतं त्याच्या या गुणाचं कौतुक म्हणून त्याच्या पाठीवर हात ठेवलं, नुसतं त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं तरी ना आज काय केलं असेल, तर मला वाटतं त्याला ती उभारी येईल, त्याला ती ताकद येईल. एकांकिकांचे परीक्षण करताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला गेला हे देखील त्यांनी विस्तृतपणे मांडले. परीक्षक काय विचार करतात, कदाचित असं होण्याची शक्यता आहे की तुम्ही देखील सुजाणात, जाणकार आहात याची मला कल्पना आहे. परंतु परीक्षकांनी या एकांकिकेला का दिलं आणि आम्ही मनात आणली की एकांकिका का आली नाही, तर त्याची कारणं ही वेगवेगळी असतात. कारण परीक्षक हे थोडंसं काय बोलतात, चौफेर बाजूने विचार करणारे असतात. त्यांनी सगळा रंगमंचाचा कानाकोपरा पाहिलेला असतो आणि त्याच्यामधला वावर असतो आणि एकंदरीत भूमिकेला न्याय देणं या सगळ्या गोष्टी बघूनच हा दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पावशे मराठी विद्यालयाचे कौतुक केले. सांस्कृतिक दृष्ट्या खरं तर शैक्षणिक महत्व एवढं वाढलेलं आहे, तर सांस्कृतिक गोष्टीकडे महत्व देणं, अभ्यासाचं ओझं दिवसेंदिवस पाठीवर वाढायला लागलेलं आहे आणि अशा वेळी जर नाटक बिटक करायचं झालं तर कदाचित संस्थापक म्हणतील, अहो मॅडम जरा थांबू आता,
हे काय चाललंय ते बरोबर नाही, परंतु ह्याला देखील मोठी हिंमत लागते. आणि मला वाटतं हे सगळं कोणामुळे होतं असेल, जे काय त्यांचे संचालक असतील त्यांनी बहुतेक मॅडमना हिंमत दिली असेल. आणि त्याच्याबरोबर हे माझी विद्यार्थी जे एकत्र येऊन ते करतात, ह्या सांस्कृतिक ह्याच्यासाठी पार्ले शाळेचं नाव घेतलं जातं, छबीदास शाळेचं नाव घेतलं जातं, आणि पुढे मागे पावशे विद्या मंदिरचंही नाव जोडलं जाईल असं मला वाटायला लागलं. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण शहर शिक्षक सेना अध्यक्ष शांताराम पवार, प्रशांत भामरे, सुखदेव पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल मोरे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाहुणे आपल्या लहानपणीच्या आठवणीत रममाण झाले. मी यांचं नाटक पाहत असताना मी लहानपणी मी देखील सही प्राप्त करायचो आणि सही पात्र मध्ये मी जिजाऊंचं पात्र करायचो. गड आला सिंह गेला हे आम्ही चौथीला नाटक सादर केलं होतं आणि त्यावेळेस अनेक शिक्षक सांगायचे, अरे बाबा तू स्त्री पात्र कोण करायचं, तर शाळेचे विद्यार्थी नाही म्हणायचे. मग आमचे हेडमास्टर शिंदे होते, त्यांनी सांगितलं अरे सुखदेव तुलाच करायचं आहे ते, तू करशील. आणि ते आमच्या गळ्यात मारल्यानंतर आम्ही ते जिजाऊंचं पात्र आम्हाला त्यावेळेस करावं लागलं. त्यानंतर श्री प्रशांत भामरे सर आपल्याला दोन शब्द सांगतील. सांगण्याचा दृष्टिकोनाचा की जो शब्द आपण आपल्या घरात उच्चारू, जे संस्कार आपण आपल्या मुलांना घडू, ते संस्कार शेवटपर्यंत आपल्या मुलांवर होत असतात. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः धन्यता या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. प्रत्येक विद्यार्थी जरी तो हरला तरी त्याचं नाराज व्हायचं नाही, स्पर्धेत भाग घेणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या पुढे आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जो आपण विद्यार्थी पुढे घडत असतो आणि खरं त्यालाच महत्वाचं आहे. आपण नाराज कुठल्या गोष्टीने व्हायचं नाही. यानंतर नाशिक ढोलाच्या जल्लोषात पारितोषिक वितरण करण्यात आले. ज्याची मी घोषणा करतो आहे, नाते तुझे आणि माझे, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डोंबिवली यांनी अनिकेत अनिराव सादर केला होता. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिचा विचार केला आहे, ती म्हणजे अंकिता. अंकिता दुसरीकर उत्कृष्ट दिग्दर्शन ज्यांनी केलं त्याला देखील इथे मला वाटते रक्कम पण आहे आणि बक्षीस पण आहे, प्रमाणपत्र पण आहे. पुढल्या वर्षी लवकर या. उत्कृष्ट लेखनासाठी पार्श्वभूत गेलेला आहे का भडकले गणपती, सुजन थिएटर ठाणे यांनी सादर केलेल्या समीर पवार नाटकामध्ये प्रकाश योजनेकडे फार दुर्लक्ष होतं, परंतु इथे मला प्रामुख्याने झालं होतं की प्रत्येक संस्थेने प्रत्येक शाळेने प्रकाश योजनेकडे देखील तेवढ्याच बारकाईने पाहिलेलं. आणि ही प्रकाश योजना ज्यांनी केली ज्याचं इथे उल्लेख झाला आमच्या परिषदेच्या वतीनं, विद्या प्रबोधिनी पाठशाळा नाशिक पुढल्या वर्षी लवकर या. ज्या सहा एकांकिका झाल्या त्यातल्या तीन एकांकिका सर्वोत्तम ठरलेल्या, अतिशय चांगले ज्यांचं कौतुक करावं किंवा ज्यांचं सन्मान करावं अशा तीन एकांकिका. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिल्हा परिषद शाळा पिसवली धूळगळ ही एकांकिका सादर केली होती. तिसरं क्रमांकाचं बक्षीस या गौरवला जाते. सर्व विद्यार्थी किंवा कुणी आणखीन काही असतील त्यांनी इथे येऊन ते स्वीकारावं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सर्व कलाकार मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात मोठ्या ताकदीने रंगमंचावर यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे विद्या प्रबोधिनी शाळा नाशिक पुढल्या वर्षी लवकर या.
प्रथम क्रमांकाचं सहा एकांकिका झाल्या. सहा एकांकिकेने आपल्या आपल्या पद्धतीने केलेलं आहे. ज्या ही जी प्रथम क्रमांक आहे त्याच्यामध्ये विषयाचा विचार झाला, अभिनय अंगिक अभिनय याचा विचार झाला, परिणामाचा विचार झाला, रंगभूषेचा विचार झाला, सादरीकरणातल्या जो विषय आहे तो विषय आमच्यापर्यंत पोचला का याचा विषय झाला. आणि या सर्वांचं गाठोडं ज्याने घट्टपणे बांधलं ती पहिल्या क्रमांकाची एकांकिका आहे, का भडकले गणपती बाप्पा. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची उपस्थिती हा सर्वांनाच आश्चर्य मिश्रित सुखद धक्का होता. पावशे मराठी विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांनी आभार प्रदर्शन केले. सगळ्यांनी आपल्या शाळेला ओळखावं म्हणजे आज नाशिक पासूनचे एंट्री आलेले आहेत आपल्याला, म्हणजे आपल्या शाळेचं नाव हे नाशिक पर्यंत गेलेलं आहे. नाशिकचे जेव्हा ते बघतील हा बाबा पावशे मराठी विद्या मंदिर कल्याणमध्ये आहे हे नाव, हेच आपल्याला पाहिजे होतं नाव. बाकी काही नाही, हे जे आम्हाला साध्य करायचं होतं ते आज साध्य झालेलं आहे असं मला वाटतं. हा कार्यक्रमाला जो मुख्य पाया आहे तो आहे गौरी विनायक बिल्डर्स, संजय शेठ गायकवाड आणि संजय मोरे, त्यांच्या पाठिंब्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट झाली नसती. त्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपत असल्याचं मी जाहीर करतो. पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणाऱ्या अशा उपक्रमांना मुक्त व्यासपीठ नेहमीच प्रोत्साहन देत राहील. या उगवत्या गुणवत्तेला मुक्त व्यासपीठ परिवारातर्फे शुभेच्छा.